श्री गणेश उत्सव निमित्त मोखाडा तालुक्यात गणेश भक्तांमध्ये उत्साह बघायला मिळत असून अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सुंदर व आकर्षक पर्यावरण पूरक आणि सामाजिक संदेश देणारे अनेक देखावे उभारले आहेत. मोखाडा तालुक्यातील नागरिक सुद्धा भक्तिभावाने प्रत्येक गणेशोत्सव मंडळामध्ये दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहत आहेत. मोखाडा तालुक्यातील भारतीय जनता पार्टी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पालघर जिल्ह्यातील जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला डहाणू ते नाशिक या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या आराखड्याचा देखावा उभा केला आहे. हा देखावा मोखाडा तालुक्यामध्ये चर्चेचा विषय होत असून अनेक गणेश भक्त देखावा बघण्यासाठी उपस्थित राहत आहेत. माजी खासदार व भाजपचे दिवंगत नेते चिंतामण वनगा यांनी अनेक वर्ष या रेल्वे मार्गाची मागणी शासन दरबारी लावून धरली. आज कुठतरी वाढवण बंदरामुळे व विद्यमान खासदार डॉक्टर हेमंत सौरा यांच्या प्रयत्नातून अंतिम सर्वासाठी नुकतीच डहाणू नाशिक रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. यावेळी भाजपा मोखाडा तालुका अध्यक्ष संतोष चौथे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, गर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी डहाणू नाशिक रेल्वे होणे अत्यंत गरजेचे आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने माजी खासदार स्वर्गीय चिंतामण वनगा, माजी आदिवासी विकास मंत्री स्वर्गीय विष्णू सौरा यांचे स्वप्न असलेल्या डहाणू नाशिक रेल्वे प्रकल्पाला लवकरात लवकर मान्यता मिळेल. या देखाव्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी जिल्हा सचिव विठ्ठल पाटील, दिलीप गाटे, प्रतीक पाघारे, दिशांत पाटील, गणेश पाटील, नरेंद्र चौधरी, जनार्दन गभाले, हरिश्चंद्र जाधव, ओमकार पाटील, रवींद्र बात्रे व इतर सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रघुनाथ गांगुडे, मोखाडा, पालघर.